महाराष्ट्रातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी महाराष्ट्र न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा. महाराष्ट्र न्यूज लाईव्ह, शोध सत्य बातमीचा. नमस्कार, मी सिद्धी. महाराष्ट्र न्यूज लाईव्ह मध्ये आपलं सर्वांचं स्वागत. या बातमीचे प्रायोजक आहे श्री घनोबा डेव्हलपर्स. आंबेगाव तालुक्यात शेतकऱ्यांच्या कृषी पंपाच्या केबल चोरीचे सत्र सुरूच असून रात्रीच्या वेळी चोरटे पाळत ठेवून शेतकऱ्यांची केबल चोरून येत आहेत. आंबेगाव तालुक्यातील निगटवाडी येथील 8 व शिंगवे येथील 8 शेतकऱ्यांच्या विद्युत केबल चोरट्यांनी चोरून नेल्याची घटना दिनांक 24 व दिनांक 26 ऑगस्ट रोजी रात्रीच्या सुमारास घडली आहे. याबाबत सविस्तर माहिती अशी की वडगाव काशिंबेग गावच्या हद्दीत असलेल्या घोड नदी पात्रातील विद्युत पंप असलेले शेतकरी अजित सोनपंत निगोड हे दिनांक 24 ऑगस्ट रोजी पिकाला पाणी देण्यासाठी विद्युत पंप चालू करण्यासाठी गेले असता त्यांच्या विद्युत पंपाची 3,000 रुपये किमतीची केबल कोणीतरी अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्याच्या त्यांच्या लक्षात आले. तसेच त्यांच्या शेजारी असलेले सचिन प्रकाश निगोड, शैलेश शिवाजी बानखेले, सुभाष गणपत निगोड, वसंत बापूराव निगोड, विलास नामदेव निगोड, दादाभाऊ भिकाजी दैने, बाळासाहेब रामकृष्ण पिंगळे यांच्या पाण्यातील मोटारीची केबल अज्ञात चोरट्यांनी चोरून नेली आहे. याबाबत अजित निगोट यांनी मंचर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. तसेच शिंगवे पारगाव तालुका आंबेगावच्या हद्दीत असलेल्या घोड नदी पात्राच्या बाजूला असलेल्या कोंडीबा हरिभाऊ वावळ, दत्ता रक्मा गाडवे, शरद सकाराम गाडवे, वसंत हरिभाऊ लोखंडे, रोहिदास गेनभाऊ भोर, कोंडीभाऊ मारुती भोर, संतोष पाटील बुवा लोखंडे, देवराम दगडू भोर या 8 शेतकऱ्यांची केबल अज्ञात चोरट्यांनी दिनांक 26 ऑगस्ट रोजी रात्री चोरून नेली आहे. याबाबत शेतकऱ्यांनी गावचे पोलीस पाटील यांना कळवले असता मंचर पोलीस ठाण्याचे पोलीस नाईक सोमनाथ वाबगावकर, पोलीस पाटील व ग्रामस्थ यांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली आहे. दरम्यान आंबेगाव तालुक्यात शेतकऱ्यांच्या कृषी पंपाच्या केबल चोरीचे प्रमाण वाढले असून या वारंवार घडणाऱ्या घटनांमुळे शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान होत आहे. महाराष्ट्र न्यूज लाईव्हसाठी विशेष प्रतिनिधी समीर गोरडे, मंचर. महाराष्ट्रातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी महाराष्ट्र न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा. महाराष्ट्र न्यूज लाईव्ह, शोध सत्य बातमीचा.